दरम्यान आम्ही महाविकास आघाडी सोडतो, तुम्ही परत या, ही ऑफर आजही वैध असल्याचं, कायम वैध असल्याचं मोठं विधान हे संजय राऊतांनी केलेलं आहे. आज सकाळी त्यांच्या मुंबईतल्या घरी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्यांनी बंड केलं ते आमचेच लोक आहेत, त्यांनी इथं यावं आणि चर्चा करावी असं राऊत म्हणाले. बंडखोरांवर शेलक्या भाषेत टीका केल्यामुळे राऊतांवर चौफेर टीका झाली होती, यामुळे ते चांगलेच बॅकफूटवर गेल्याचं या पत्रकार परिषदेदरम्यान दिसून आलं. दरम्यान त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. आपण बंडखोरांना जाऊन मिळणार नाही, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी शिवसेनेतच राहीन, असं स्पष्टीकरण सुनील राऊतांनी दिलं आहे. कारण सुनील राऊत बंड करणार अशा अफवा कालपासून पसरल्या होत्या. काल माननीय शरद पवारांनी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे बहुमत आहे, तुमच्याकडे 50 आमदारांचं बळ आहे, थांबला कशाला? आपके पास 50 एमएलए की ताकद है, विधायकों की ताकद है, तो आप गुवाहाटी में क्यों बैठे हो? वहाँ तो महाप्रलय आया है, बाढ़ आया है, लाशें तैर रही है, 120 लोग वहाँ मर चुके हैं, आपके आसपास ही पूरा बाढ़ है, आप क्यों बैठे हो यहाँ? वहाँ आप आइए महाराष्ट्र में, 50 का आपके पास आंकड़ा है, तो आपको आने से किसने रोका है? आप या तुम्हें इकड़े आइए. आप ऐसे लोगों के साथ कैसे रिश्ते बना सकते हैं जिसके महबूबा मुफ्ती के साथ संबंध है, जो प्रो पाकिस्तान है? आप ऐसे लोगों के साथ कैसे संबंध रख सकते हैं जो पुलवामा में 300 किलो आरडीएस रखा, 40 जवानों की हत्या हुई, और आप आरडीएस किसने रखा ये आपको पता नहीं है? ये सरकार को ऐसे लोगों के साथ आप रिश्ते रखते हैं? दाऊद की बाद में करें. आणि ही शिवसेना आमच्या अंग आहे. माझ्या वडिलांपासून ज्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेपासून माझे वडील शिवसेनेमध्ये होते आणि आज त्यागत आम्ही शिवसेनेमध्ये आहोत आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही शिवसेनेतच राहणार.